पुणे येथे झाला, नाशिक मध्ये त्यांचं काही शिक्षण झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी आपली व्यावसायिक कार्य सुरू केलं. सर्वप्रथम त्यांनी काही नियतकालिकांमध्ये लेखन सुरू केलं, त्याच्यानंतर चित्रपट व्यवसायाकडे वळलं. परंतु त्यांची जी काव्य संपदा आहे किंवा त्यांच्यानंतर त्यांचं जी शैली आहे किंवा जो आपण जी आपण शक्ती म्हणतो काव्य लिहिण्याची जी कला आहे, ती कला खऱ्या अर्थाने उभारीला आली ती म्हणजे 1933 मध्ये. सर्वात प्रथम 1933 ला त्यांचा जीवन डायरी हा सर्वात प्रथम काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर विशाखासल, जीवन डायरी असल, विशाखासल, समिधा असल, त्याचप्रमाणे हिमशक्ती असतील, हिमवादळे असतील, मराठी माती असल, हे अतिशय एकापेक्षा एक सरस असे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले. स्वगत, मराठी माती आणि हिमवादळे या तिन्ही काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा त्यांना पुरस्कार मिळाला. ही झाली त्यांची काव्यसंपदा. 1900 आपण पाहिलं की जो विशाखा जो काव्यसंग्रह होता, या विशाखा काव्यसंग्रहाला 1987 चं 23वं ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या काव्यसंपदेची, त्यांच्या काव्यसाहित्याची किंवा काव्यलेखनीची जर काही वैशिष्ट्य आपण जर पाहिली तर कार्यप्रबल मनोवृत्ती, धैर्यसंपन्न भाषाशैली आणि भव्यत्व कल्पनाचित्र ही प्रमुख काव्य त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. आपण पाहिलं केशवसुतांच्या तुतारीपासून झालेली ही परिवर्तनाची मशाल, केशवसुतांच्या तुतारीपासून सुरू झालेली त्यांच्या सामाजिक परिवर्तनाची मशाल कुसुमाग्रजांच्या क्रांतीच्या जय जयकाराने ज्वालामुखीचं रूप प्यावून संपलेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळेस विशाखाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि विशेष म्हणजे विशाखाचं जी प्रस्तावना लिहिली गेली ती प्रस्तावना एका ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकाने लिहिलेली आहे आणि ती म्हणजे वि स खांडेकर. या वि स खांडेकर विशाखाच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात की कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने मानवतेचे कवी होते. समाजामध्ये असलेलं शोषण, समाजाचं चित्रण अखंडपणे, अतिशय समर्पकपणे त्याचं प्रतिबिंब त्यांच्या काव्यामध्ये पाहायला मिळतं. ते असं म्हणतात की कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये ज्वालामुखी फक्त इतर काव्यासारखा धुसमसत नाही तर खऱ्या अर्थाने तो अग्निरस होऊन त्याचा वर्षा होतो असं आपल्याला त्यांचं काव्यलेखन पाहायला मिळतं. असे हे थोर साहित्यिक, थोर लेखक, थोर चित्रपट निर्माते, थोर निबंधकार, थोर ललितकार. आज त्यांचा हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतोय याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा आज मराठी भाषा दिन गौरव साजरा करतोय कारण विवा शिरवाडकरांचं तेवढं मोलाचं योगदान व विवा शिरवाडकरांच्या बरोबरच ही मराठी भाषा, ही मराठी माती समृद्ध करण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांचा सुद्धा इथं यथोचित सन्मान होणं गरजेचं आहे. या विवा शिरवाडकरांच्या बरोबरच, या विवा शिरवाडकरांच्या बरोबरच वि स खांडेकर असतील, पु ल देशपांडे असतील, प्रके अत्रे असतील, गिरिजा किर असतील, इरावती कर्वे असतील, शांता शेळके असतील, त्याचप्रमाणे इंदिरा संत असतील, नादो महानोर असतील, नासी फडके असतील, दुर्गा भागवत असतील, बाबा पदमजी असतील, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर असतील, तुकोबाराय असतील, छत्रपती शिवाजी महाराज असेल, या सर्वांनी या भाषेला समृद्ध करण्यासाठी या साहित्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं दिसून येतं. आणि खरंच या साहित्यिकांच्या मोलाच्या योगदानामुळं आपली मराठी भाषा समृद्ध झाल्याची आपल्याला दिसून आणि आपल्याला अभिमान पाहिजे की वि स खांडेकरांचं ययाती आपलं वाचलं, शिवाजी सावंतचं, रणजित देसाई आपण वाचले, जी ए कुलकर्णी आपण वाचले, वाराकांत आपण वाचले, बासी मर्डेकर आपण वाचले, बालकवी आपण वाचले, कितीतरी नावं अशी घेता येतील आपल्याला वेळ पूर्ण नाही. या सर्व कवींनी, लेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या मराठी मातीला, या मराठी साहित्याला, मराठी काव्याला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, मराठी कादंबरीला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साठे असतील, शंकरराव खरात असतील, शंकरराव पाटील असतील, त्याचप्रमाणे बाबूराव बाकुल असतील, त्याचप्रमाणे गोलपीठाकर असतील, रामदेवराव ढसाळ असतील, त्याचप्रमाणे नारायणराव सुर्वे असतील, प्रत्येकाने आपापल्या परीने ही मराठी भाषा, मराठी साहित्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे की अशा या की ज्यांच्या पदस्पर्शाने, ज्यांच्या लेखणीने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मराठी भूमीमध्ये आपला जन्म झाला आणि आपल्याला ते वाचायला मिळालं, आपल्याला ते ऐकायला मिळालं, त्याचे संस्कार आपल्यावर झाले आणि येणाऱ्या पिढीला ते संस्कार आपण संक्रमित करणार आहोत. खरंच आपण धन्य झालो या सर्व गोष्टीमुळं, या सर्व या साहित्यामुळं की आपल्याला त्याच्यामध्ये वावरायला मिळालं, ऐकायला मिळालं, बोलायला मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, वि वा शिरवाडकर जर म्हटलं तर काही त्यांच्या मोजक्या कविता जर आपण पाहिल्या मग याच्यामध्ये कणा असल, लढाई असल, पाच पुतळे असल, क्रांतीचा जय जयकार असल, कोलंबसाचं गर्वगीत असल, या कवितेच्या माध्यमातून समाजामध्ये असणारं शोषण, समाजामधलं प्रतिबिंब त्यांनी आपल्या काव्यामध्ये मांडलेलं दिसून येतं. लढाई एक छोटीशी कविता आहे, या छोट्याशा लढाईच्या कवितेमध्ये अतिशय समर्पकपणे एका व्यक्तीची त्यांनी व्यक्तिरेखा मांडलेली आहे की स्वामनराव पै म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुला कुणी वाचवायला येणार नाही, तुलाच तुझ्या जीवन
जीवनाला आकार द्यायचा आहे. त्या कवितेमध्ये पहा म्हणतात की फुलाने कधी केली का अपेक्षा काटेच्या आधाराची, फुलाने कधी केली का अपेक्षा काटेच्या आधाराची, जमिनीने वाट पाहिली का कधी आभाळाच्या सावलीची, जमिनीने वाट पाहिली का कधी आभाळाच्या सावलीची, किनाऱ्याला भीती वाटली का कधी सागराच्या पाण्याची, किनाऱ्याला भीती वाटली का कधी सागराच्या पाण्याची, वाऱ्याने साथ दिली का कधी एकट्या पाचोळ्याची, वाऱ्याने साथ दिली का कधी एकट्या पाचोळ्याची. आणि हीच आपली ही जीवनाची लढाई आहे हो, ही एकट्यानेच लढायची आहे आणि ती जिंकायची आहे. पहा ही जीवनाची जी लढाई आहे ती स्वतःला स्वतःची लढायची आहे. कुणी आपल्याला वाचवायला येणार नाही, स्वतः आपण प्रयत्न करून आपण ते फेस करायचंय, आपण त्याला सामोरं जायचंय, त्या संकटांना पार करायचंय आणि ती लढाई आपण स्वतः काय करायची आहे, जिंकायची. असे या लढाई कवितेमध्ये त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. कना कविता आहे. या कना कवितेमध्ये गुरुजी आणि शिष्य असलेलं नातं अधोरेखित केलेलं आहे की गुरुजीच्या एका शब्दाचा आधार किती शिष्याला असतो याचं चित्रण या कवितेमध्ये केलेलं आहे. या कवितेमध्ये महापूर येतो, त्या महापुरामध्ये त्या व्यक्तीचं त्या शिष्याचं संपूर्ण होतं नव्हतं, ते वाहून जातं, होतं नव्हतं, संसार खचतो, भिंत तुटते, चिखल गाळाता काढतोय, फक्त त्याची सहचरणी धर्मपत्नी वाचते. गुरुजींच्याकडे जातो, गुरुजींना सर्व तो कथन करतो की गुरुजी गंगामाई पावनी म्हणून आली होती, चार भिंतीत राहिली नाचली, होतं नव्हतं तेवढं घेऊन गेली. आणि गुरुजींना वाटलं की कदाचित हा माझ्याकडे पैसे मागण्यासाठी आलाय का, मदतीसाठी आलाय का. आणि गुरुजींचा खिशाकडे हात जातात तो गुरुजींना म्हणतो, सर गुरुजी पैसे नको, थोडा एकटेपणा वाटला, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. गुरुजींच्या एका शाबासकीची किंमत, गुरुजींच्या एका थापेची किंमत, गुरुजींच्या एका आधाराची किंमत एका शिष्या किती लाख मोलाची असते याचं चित्रण या कना कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतो. पैशापेक्षा लाख रुपयापेक्षा गुरुजींच्या एका शाबासकीची थाप, गुरुजींच्या एका आधाराची गरज आपल्याला या शिष्याच्या मदतीसाठी अधोरेखित करताना आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर त्यांनी कोलंबसाचं गर्भगीत लिहिलंय. पा तुच्छ मानणाऱ्या समुद्राला की तुमच्या समोर किती अडचणी असू द्या, तुमच्या समोर किती संकटे आव असू उभी असू द्या, या कोलंबसाच्या माध्यमातून विवा शिरवाडकर कुसुमाग्रज हा सांगतात की हजार जीवा तुझ्या गरजू दे, आम्हाला त्याची चिंता नाहीये, आम्हाला त्याची चिंता नाही. जर तुमची इच्छा शक्ती असेल, जर तुमचे ध्येय जर फिक्स असेल, जर ध्येय जर तुम्ही ठरवलं असेल, तर तुम्हाला तो विजय प्राप्त केल्यापासून, तुमचं ते ध्येय साध्य केल्यापासून कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही. क्रांतीच्या जय जयकारामध्ये एका क्रांतिकारकाची ते व्यथा मांडतात. क्रांतिकारक म्हणतो, मी प्रीतीचे किंवा स्वार्थाचे धागे बांधू शकलो नाही, माझा संपूर्ण वेळ माझ्या देशासाठी लढण्यासाठी गेला, माझ्या ध्येयासाठी गेला, मला माझ्या कुटुंबाकडे, मला माझ्या कुटुंब कबिल्याकडे, मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही, असा हा क्रांतीचा जय जयकार या कवितेमधून एका क्रांतिकारकाची त्यांनी व्यथा मांडलेली आहे. कुसुमाग्रजांची जी काव्यशैली होती, लिखाणशैली होती, समाजाचं प्रतिबिंब किंवा समाजामध्ये जी विषमता होती, ती विषमता अतिशय मार्मिकपणे त्यांनी मांडली, पण त्यांना थोडा प्रेमाचा सुद्धा टच होता. त्यांनी एका कवितेमध्ये प्रेम तर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, जमिनीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, आपल्या प्रेमदुराला ते सल्ला देतात, पुरे झाले नदी लारे, पुरे झाला वारा, आता तू वेळ नाही आपल्याकडे कविता सांगायला, असा सल्ला तो त्याला देतात की प्रेम कसं असावं याचं सुद्धा ते मार्गदर्शन एका प्रेमवीराला करतात. पाच पुतळे, अतिशय मार्मिक कविता. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि महात्मा फुले या पाच पुतळ्यांचं संवाद रात्रीच्या बाराला भरतोय आणि या पाच पुतळ्यांची चर्चा चालली आहे. लोकमान्य टिळक म्हणतात, मी फक्त ब्राह्मणांचा झालो. महात्मा फुले म्हणतात, मी फक्त मायांचा झालो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, मी फक्त मराठ्यांचा झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी फक्त बहुजनांचा झालो. परंतु या चौघांचं झाल्यानंतर महात्मा गांधी म्हणतात, तुम्हाला तरी ही लोक वाटायला आली, माझ्या वाट्याला फक्त सरकारी भिंती झाल्या. अतिशय मार्मिकपणे समाजामधली असली विषमता, जाती धर्म पंथ या सर्व गोष्टींचा वाप, अतिशय छोट्या कविता, पण त्याच्यामधलं घेण्यासारखं खूप आहे, ऐकण्यासारखं खूप आहे, शिकण्यासारखं खूप आहे. संस्कारासाठी या कवितेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेळ नाहीये, ह्या झाल्या त्यांच्या कविता. पण आज खऱ्या अर्थाने आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय, त्याच्याविषयी थोडं मला बोलावंसं वाटतं. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. आपल्या मराठी भाषेला जवळजवळ 1500 वर्षाची परंपरा आहे. जगद्गुरु संत तुकोबर आहे, ज्ञानेश्वर, आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोसोनी मज द्यावे पसाये दान हे जे खळांची व्यंकटी सांडो. ज्या ज्ञानेश्वरांनी ही मराठी भाषा, की ज्या ज्ञानेश्वरांनी या मराठी भाषेचा गौरव अमृतापेक्षाही गोड आहे असा केला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडी ही मराठी भाषा होती, त्याच्याही पलीकडे आपण जर गेलो, जवळजवळ आर्य जावळस आपल्याकडे आले, 1500 वर्षापूर्वीची परंपरा या मराठी भाषेला आहे. पण आज आपली मराठी भाषा आहे कुठं?
आज आपली मराठी शाळा आहे कुठे की ज्या मराठी शाळेने ज्या मराठी मातृभाषेने आपल्या मध्ये इंग्लिश मीडियमची लाखो रुपये फी भरण्याची क्षमता आणि पात्रता निर्माण केली ती मराठी भाषेने त्या मराठी शाळा आहेत कुठे हळू हळू मराठी भाषा पाठीमागे पडला जर तेलगुला अभिजात दर्जा मिळतो कन्नडला अभिजात दर्जा मिळतो मल्याळम भाषेला जर अभिजात दर्जा मिळतो तर 15 वर्षाची सांस्कृतिक परंपरा असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळू नये ही मोठी शोकांतिक आहे आणि आपण सर्वांनी याचा विचार केला पाहिजे सुरेश भटांना अभिमान होता ते म्हणत होते की लाभले भाग्य आमचे लाभले आमचे भाग्य बोलतो मराठी झालो खरच धन्य ऐकतो मराठी या जगात माय मानतो मराठी पण आपण स्वतःला प्रश्न विचारा खरच या काव्यपंक्ती मला लागू पडतात का मला मराठी असल्याचा अभिमान वाटतो का मला आनंद वाटतो का स्वतःला विचारून पहा मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही स्वतःला विचारा आज समाजामध्ये किती शिक्षकांची किती मुलं किती लोकांची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकतात मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला धन्यवाद देईन की त्यांनी एक रिझोल्यूशन पास केले इथून पुढे आयसीएसईची शाळा असो सीबीएसईची असो प्रत्येक शाळेमध्ये मराठी विषय हा कंपल्सरी असला पाहिजे अहो आम्हाला या येती कळाले आम्हाला रणजित देसाई कळाले आम्हाला पु ल देशपांडे कळाले आम्हाला व्यक्ती आणि वल्ली कळाली आम्हाला हे सगळं कळालं पण आमच्या पिढीला ते माहित नाही हा काळाचा जो हा जो सांस्कृतिक आपला ठेवा आहे मराठी भाषेचा शिक्षक मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हा काळाच्या पडद्याआड लागू शकला नाही एक महिला म्हटली की इंग्रजी दोडक्याला इंग्रजीत काय म्हणतात हे आपल्या मुलांना कळायला पाहिजे अहो दोडक्याला इंग्रजीत काय म्हणतात ते कळून दोडकीची चव पुढीच बदलणार आहे नाही बदलणार आज आपण समाजामध्ये अशी लोक आहेत की मुलांना खाली खेळायला सुद्धा पाठवत नाही आमचा मुलगा आमक्या तमक्या शाळेत जो स्टँडर्ड शाळा आहे 1.5 लाख रुपये फी आहे की खालची मुलं मराठी लाज वाटली पाहिजे तुम्हाला एक मराठी चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये त्या नायकाच्या तोंडीला डायलॉग आहे एक स्वागत आहे की मराठी असल्याचा आम्हाला गर्व नाही तर माज आहे आणि हा माज आपण टिकवला पाहिजे मराठी भाषेचा विकास झाला पाहिजे आपल्याला मराठी असल्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये रेन रेन कम रेन रेन गोआवे या रेन रेन गोआवे मध्ये आपली एग एग सरी माझे मडके भरी सर आले धावून मडके गेले वाहून आपल्या मुलांना कळणार नाही आपल्या आपल्याला कळालं ययाती काय होतं पण आपल्या मुलांना ययाती काय होतं वि स खांडेकर काय होतं ज्ञानपीठ पुरस्कार काय होतं अभिमान वाटला पाहिजे की मराठीच्या चार लेखकांना कवींना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं त्यातलं वि वा शिरवाडकर एक नाव त्यांच्या विशाखा काव्य संग्रहाला हा पुरस्कार मिळाला वि स खांडेकरांना पुरस्कार मिळाला करंदीकरांना पुरस्कार मिळाला बालचंद्र नेमाड्यांना जागतिक स्तरावर राष्ट्रीय स्तरावर या कवींचा लेखकांचा गौरव केला गेला आणि आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी ही मराठी मातृभाषेची जी भगवी पताका आहे ती फडकत ठेवली आणि शिक्षक मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपली ती जबाबदारी आहे की येणाऱ्या काळाला ही जी माहिती आहे हा जो मराठी भाषेचा अमूल्य ठेवा आहे तो संक्रमित केला पाहिजे तो त्या येणाऱ्या पिढीला दिला पाहिजे नाहीतर आपली मराठी भाषा 500 वर्षांनी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही आपण सर्वांनी एकमताने जर प्रयत्न केले तर पुन्हा एकदा मराठी भाषेला चांगले दिवस येऊ शकते आपण विचार करा किती जणांची मुलं इंग्लिश मीडियमला शिकतात किती जणांची मुलं मराठी मीडियमला शिकतात फुटा फुटावर इंग्रजीकरण झाल्याचं आपल्याला दिसून या इस्रायलचं उदाहरण घ्या जपानचं उदाहरण घ्या चीनचं उदाहरण घ्या जर्मनीचं उदाहरण घ्या चौकशी करा या देशामध्ये किती इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत हे सर्व देश त्यांच्या मातृभाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देतात आणि हे चार देश आज जगामध्ये एक नंबर आहेत अभिमान वाटला पाहिजे त्या लोकांना चायनामध्ये सगळ्या गोष्टी बॅन आहेत दक्षिण कोरियामध्ये सगळ्या गोष्टी बॅन आहेत आणि आपण मात्र भारतामध्ये फुटाफुटावर सिनियर केजी ज्युनियर केजी इंग्लिश मीडियम अंक फलानं काढतो आणि आपली मराठी भाषेची पायमल्ली करतो आणि आपण अभिमानाने सांगतो आमचं मुलगा आमक्या तमक्या शाळेमध्ये शिकतं अहो तिथं त्याला मिळतं काय शिका वि स खांडेकरांनी नाही तर माझ्या मते वि वा शिरवाडकरांनी सांगितलंय एक कोटेशन त्यांचं नेटवर्क पण तुम्हाला पाहायला पळ मित्रा तू तुझ्या मुलाला इंग्रजी जरूर शिकव ती काळाची गरज आहे परंतु त्याची जी मातृभाषेची असणारी पाळंमुळं आहे त्याची जी मातृभाषेची असणारी जी नाळ आहे ती मात्र कुठू देऊ नको आणि तसं जर आपण वागलो इंग्रजी शिकवणं ही काळाची गरज आहे मला माहिती होतं इंग्रजी शिकलं पाहिजे मी मराठी एम ए केलं मला माहिती होतं शेक्सपियर कळायला पाहिजे ब्राउनिंग कळायला पाहिजे टी एस एलियट कळायला पाहिजे आर्नॉल्ड कळायला पाहिजे मी मराठी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला नंतर माझ्या लक्षात आलं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपण भारतामध्ये राहतो आपल्याला भारताचा महाराष्ट्राचा इतिहास माहिती पाहिजे मी इतिहासात एम ए केलं प्राचीन भारत काय होता ते पाहिलं अश्मयुग काय होतं ते पाहिलं मध्ययुगीन चळवळ काय होती पाहिलं 1857 पासून 1957 इतिहास मी अभ्यासला पहिलं दुसरं महायुद्ध अभ्यासलं राज्यघटना अभ्यासली त्याच्यानंतर मला कळालं की हे अभ्यासलं पण आपली मराठी भाषा मराठी साहित्य काय होतं बाबा पदमजी काय होतं यमुना पर्यटन काय होतं मधु मंगेश कर्णिक काय होतं माईंची खाडी काय होती ययती काय होती किंवा दया पवारांचं बलुतं काय होतं नामदेवराव ढसाळांचं गोलपिता काय होतं की नारायण सुर्व्यांचं ऐसागामी ब्रह्म माझे विद्यापीठ काय होतं ही माहिती मला झाली पाहिजे किंवा कोसला काय होतं
किंवा नासर इनामदारांची राऊ काय होती विश्वास पाटलांचं पानिपत काय होतं हे मला कळालं पाहिजे कारण मी माझ्या मराठी मातीत जन्माला आलो आणि या मराठी माती मराठी मातृभाषा समृद्ध मराठी साहित्य ज्यांनी समृद्ध केलं त्यांचं साहित्य मी वाचलं पाहिजे म्हणून मित्रांनो मी पुन्हा मराठी एमएचा अभ्यास केला मराठी साहित्य अभ्यासलं तेव्हा मला या गोष्टी माहित नंतर मला कळालं अरे मराठी आपली मातृभाषा इंग्रजी आपली ज्ञानभाषा आंतरराष्ट्रीय भाषा त्या दोन्हीमध्ये आपण शिकलो इतिहासामध्ये आपण शिकलो पण हिंदी आपली कोणती भाषा आहे हिंदी तुम्ही सांगा कोणती भाषा आहे त्या हिंदीचा सुद्धा आपल्याला माहिती आहे रामधारी सिंह दिनकर आपल्याला माहिती पाहिजे प्रेमचंद आपल्याला माहिती पाहिजे प्रेमचंदचं गोदान आपल्याला माहिती पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला हरिवंशराय बच्चन माहिती व्हावे त्याचप्रमाणे आपल्याला माधवी वर्मा माहिती व्हाव्यात सुमित्रानंदन पंत माहिती व्हाव्यात म्हणून मी पुन्हा हिंदी साहित्याचा अभ्यास सुरू केला आणि अशा रीतीने सगळं समृद्ध ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही सुद्धा आपण सर्व सुद्धा या मराठी मातीमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आपली ती जबाबदारी आहे ही मराठी साहित्य चळवळ आहे मराठी भाषा आहे आता इथून पुढे यायला ती होणे नाही इथून पुढे कोसला होणे नाही इथून पुढे हिंदू होणे नाही इथून पुढे चूल बिराड होणे नाही इथून पुढे व्यक्तिवल्ली होणे नाही इथून पुढे प्रख्यात्रे होणे नाही कारण आपली जी पिढी आहे ती मराठी भाषेची नाळ तोडून आपण दुसरीकडे घातलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ते विचार येणं ही अपेक्षा आपण करू शकत नाही आणि त्यांच्या पुढची पिढी तर हे सगळं विसरून गेलेली आहे सर म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आज आपण हा मराठी भाषा गौरव दिन खऱ्या अर्थाने मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन दिन वेगवेगळे आहेत मराठी राजभाषा दिन हा एक वेळेला साजरा केला जातो आणि मराठी राजभाषा दिन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जन्मदिवसा दिवशी साजरा केला जातो कारण त्यांनी मराठी भाषेला दिलेलं योगदान त्यांनीच नव्हे तर एवढी जी मी 525 नावं घेतली या सर्वांनी ते योगदान दिलं आणि हा मराठी भाषा समृद्ध मराठी साहित्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केला या सर्वांना मी मनोमन धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने मी देवाचे सुद्धा आभार मानतो की अशा या मराठी मातीमध्ये की ज्या राजाने जगाचं नेतृत्व केलं ज्या राजाला जगातला सर्वोत्कृष्ट राजा म्हणून गणलं गेलं अशा छत्रपतींच्या राज्यामध्ये छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीमध्ये माझा जन्म झाला ज्या मातीमध्ये संत ज्ञानेश्वर तुकाबाराय जन्माला आले संत एकनाथ जन्माला आले बहिणाबाई जन्माला आल्या मुक्ताबाई जन्माला आल्या अशा मातीमध्ये माझा जन्म मिळाला आणि मला नाही छातीपर्यंत पाण्यात जाता आलं पण कमीत कमी घोटाभर पाण्यामध्ये जाऊन त्यांची साहित्य संपदा अभ्यासता आली खऱ्या अर्थाने मी या सर्वांना धन्यवाद देतो की ज्यांनी ह्या कलाकृती निर्माण केल्या ज्यांनी साहित्य निर्माण केलं ज्यांनी या मोलाचं योगदान या मराठी भाषेला मराठी संस्कृतीला आणि या महाराष्ट्राला दिलं या सर्वांचं पुन्हा एकदा शेवटी विकास शिरवाडकर म्हणतात माझ्या मराठी भाषेचा टिळा ललाटी लावा टिळा इतकी पवित्र मराठी भाषा आहे मराठी की त्याचा टिळा तुम्ही कपाळी लावा आणि ही मराठी भाषा अशी समृद्ध करा हा जो ठेवा येणाऱ्या पिढीला संक्रमण करा भाषेचं संवर्धन करा अभिजात भाषा नव्हे तर मी म्हणेन भविष्य काळामध्ये ही मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे सेंट्रल न्यू पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटने डिस्प्ले केली याच्यामध्ये सांगितलं की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं येणाऱ्या काळामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण हे मातृभाषेतून घ्यावं लागणार आहे ते त्यांना कळालं घटनाकारांना कळालं विनोबा भावेंना कळालं महात्मा गांधींना कळालं लोकमान्य टिळकांना कळालं सावरकरांना कळालं पण तुम्हा आम्हाला कळत नाही आम्ही उत्तर सुत्तर लोअर केजी सिनियर केजी ज्युनियर केजी लाख रुपये फी आणि मोठ्या अभिमानाने सांगतो माझा पोरग तिकडं कोणत्या शाळेत शिकतं आमक्या शाळेत शिकतं अरे अभिमान वाटला पाहिजे ना आपला माझं पोरग मराठी शिकतं आणि काही हरकत नाही हो लोकमान्य टिळक मराठी शिकले सावरकर मराठी शिकले विश्वास पाटील मराठी शिकले नारळीकर मराठी शिकले सगळे मराठी शिकले तुम्ही आम्ही मराठी शिकून आज 1,00,000 रुपये पगार घेतो मग आपलं पोरग मराठी शिकून 50,000 तरी घेईन की हो आपले आईबाप आडवले होते आपण तर चांगले शिकलेले आहोत आपल्या पोराला 50,000 पगार मिळवण्याची पात्रता आपल्यामध्ये येऊ शकते त्याला इंग्रजी शिकवायची माध्यम इंग्रजी शिकलं पाहिजे मी या माताचा माणूस आहे अवश्य शिकवा ती ज्ञानभाषा आहे आणि भविष्यामध्ये खरं ही मराठी भाषा सुद्धा ज्ञानभाषा झाल्याशिवाय एक ना एक दिवस राहणार नाही अशी मी तुम्हाला आशा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण इच्छा नसताना तुम्ही ऐकलं मला सहन केलं त्याबद्दल मी तुमची गिरी व्यक्त करतो आणि आयोजकांनी या शुभदिनी या अतिशय चांगल्या प्रसंगी मराठी भाषा दिनी भाषा गौरव दिनी मला थोडं मनोगत व्यक्त करण्याचं थोडा वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि माझ्या विद्यार्थ्यांनी नाव घेणार नाही सगळ्या विद्यार्थ्यांचं पण या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या छोट्या भाषेमध्ये मोडक्या तोडक्या भाषेमध्ये मराठीचा गौरव जागवला कविता सादर केल्या छान अंचितने आणि
साक्षीने मानुरने रिदाने अंकिताने त्याचप्रमाणे आदितीने दिशाने अतिशय छान शब्दामध्ये मराठी भाषेची गोडी आणि विद्यार्थी मित्रांनो आता आमची जबाबदारी तुमची जबाबदारी आहे की येणाऱ्या पिढीला तो वारसा तुम्ही संक्रमित करावा त्याचं महत्त्व जगाला पटवून द्यावं पुन्हा एकदा मी सर्वांची वेळ जास्त घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थोडं मनोगत थांबवतो पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर मराठी भाषा जर समृद्ध करायची असेल तर त्यासाठी आपण स्वतः जागरूक असले पाहिजे अतिशय तळमळीने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना किंवा इतर सर्वांना मार्गदर्शन केले त्याबद्दल थोरात सरांचं पुन्हा एकदा